सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे वीस तारीख इथपर्यंत जवळजवळ ऐंशी दिवस क्रिकेटचा पाठलाग करत मी अक्षरशः गावोगावी फिरतो आहे आणि दरवेळेला जेव्हा मी माझी क्लिप चालू करतो तेव्हा मी तुम्हाला म्हणतो नमस्कार मित्रमैत्रिणींनो क्रिकेटप्रेमींनो ते म्हणतो फक्त पुढचं वाक्य म्हणत नाही कसे आहात तुम्ही सगळे त्याचं कारण आपण सगळेच जण आत्ता थोड्याशा निराशेच्या मनोअवस्थेत आहोत भारतीय संघाकडनं खूप अपेक्षा होत्या त्या अपेक्षा दहा सामने जिंकल्याने वाढल्या होत्या आणि त्या सगळ्या अपेक्षांवरती व्यवस्थित पाणी फिरलेलं आहे त्यामुळे निराशा ही प्रचंड आलेली आहे अहमदाबादहून अक्षरशः सामना संपल्यानंतर पहाटे तीनच्या विमानाने मी पुढ्याकडे निघून आलो कारण मॅच जिंकली तरी मी थांबत नाही मॅच हरली तरी मी थांबत नाही मी तिथनं निघून येतो काल अहमदाबाद एअरपोर्टला तुम्हाला सांगतो भयानक असं ते दृश्य होतं कारण सगळं एअरपोर्ट जे होतं ते निळ्या टी शर्टनी भरलेलं होतं जेंट्स होते लेडीज होते लहान मुलं होती सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खरोखर इतकी निराशा होती की बघून माझं मन गलबललं प्रत्येकाला क्रिकेटबद्दल बोलायचं होतं आणि मला काही केलं क्रिकेटबद्दल बोलायचं नव्हतं कारण ऐंशी दिवस क्रिकेट बोलून 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 मी अक्षरशः थकलेलो आहे आज हा शेवटचा ब्लॉग ह्या कव्हरेजमधला सादर करताना काही मुद्दे फक्त मांडायचे कालच्या त्या ह्याच्यामध्ये राहिले होते तेवढे फक्त मी मांडतो बघा तुम्हाला पटत आहेत का भारतीय संघ काही प्रमाणामध्ये विकेट कसं पाहिजे ह्याच्या मागं जरा जास्त लागला होता की काय अशी मला शंका आली कारण ज्या वेळेला भारतीय संघ अहमदाबादमध्ये आला त्या अहमदाबादमध्ये आल्यानंतर राहुल द्रविड टीम मॅनेजमेंट सगळ्यांनी विकेट कसं पाहिजे याच्यावरून अगदी खूप ओहापोह हो हो केला आणि विकेट तयारीच्या बाबतीत तो अहमदाबादचा जो क्युरेटर आहे तो स्वतः मुलखाचा अतिशहाणा आहे म्हणजे गेली तिथली टेस्ट मॅच इतकी पाटा विकेटवर त्यांनी केली होती की ऑस्ट्रेलिया आणि भारताचे सगळ्या बॅट्समननी धावांचं जेवण जेवून घेतलं होतं आणि त्याच्या उलट ही अंतिम सामन्याची विकेट होती ही अंतिम सामन्याकरता तेवढी पोषक विकेट होती असं मला वाटत नव्हतं दर ती बॅटिंग फ्रेंडली नव्हती दर ती बॉलिंग फ्रेंडली नव्हती सगळ्यांचीच परीक्षा घेणारी होती हरकत नाही मी एकच म्हणतो विकेटला दोष देत नाही आहे मी विकेट अजीब बात विकेट विकेट की विकेटमुळे आपण हरलो आहे अजिबात म्हणत नाही आहे मी म्हणतो भारतीय संघ मनानी खास करून राहुल द्रविड आणि टीम मॅनेजमेंट ही मनानी विकेट कसं पाहिजे ह्याच्यामध्ये जास्त अडकलेली होती काय आणि त्या विकेटच्या जाळ्यामध्ये पाय अडखळून आपण पडलो की काय असं मला वाटतं कारण सगळ्यांना काल मी तुम्हाला म्हणलं तसं नाणेफेक जिंकून जेव्हा ऑस्ट्रेलियानी पहिली बॉलिंग घेतली आश्चर्य वाटलं आपल्या सगळ्यांना की अरे असं कसं सगळीकडे तर ट्रेंड हा चालला आहे की बॅटिंग पहिली करा मोठा स्कोअर उभारा समोरच्या संघाला अडचणीत आणा परंतु हा कॉन्फिडन्स रिस्क घेण्याची तयारी ही ऑस्ट्रेलियन संघाची फार जबरदस्त दिसली फार वेगळ्या लेवलची दिसली काल आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी जे काही गोष्टी ठरवलेल्या होत्या त्याच्यापासनं ते एक कण दूर झाले नाहीत आणि त्यांच्या फास्ट बॉलरनी जे स्किल दाखवलं स्लो रन टाकायचं स्लो बाउंसर टाकायचं ह्याचं स्किल फार जबरदस्त होतं तुम्ही काही काही आऊट काढलेल्या बॅट्समनचं हे एक सेकंद बघा एस्पेशली सूर्यकुमार यादवची विकेट बघा की सूर्यकुमार यादव पूर्ण शॉट खेळून झाल्यानंतर त्याच्या ग्लवला बॉल लागला आणि तो आऊट झालेला होता आणि ह्याच्यामध्ये भारतीय संघाचं जसं राहुल द्रविड काल पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत रडक्या चेहऱ्याने आलेला होता अर्थातच जर निराशा आपल्याला एवढी होत असले हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जर प्रेक्षक म्हणून निराशा आपल्याला एवढी येत असेल तर ज्यांनी दोन वर्ष ह्या क्षणाची वाढ पाहिली त्याच्यासाठी सुनियोजित मेहनत केली त्या खेळाडूंचे काय हाल होत असतील हा विचारच केलेला बरा कारण जर आपल्याला निराशेच्या गर्तेत जायला होतं सारखं वाटतं की अरे हे काय झालं तर त्यांना किती होत असेल सगळ्या प्रेक्षकांना ज्यांना मी भेटलो सामन्यानंतर त्यांचं म्हणणं एक होतं जे मला पटलं की सामना अंतिम सामन्यासारखा झाला नाही आपण पुरेशी लढत दिली नाही आणि ही लढत देण्याकरता आपण मेंटली फिजिकली कमी पडलो का काही प्रमाणात आपण नक्की कमी पडलो हे मान्य करायला लागेल चुका ज्या बॅट्समननी केल्या त्याच्यामुळे नंतर आपण त्याच्यातनं सावरू शकलो नाही काल जो मी मुद्दा म्हणला की निर्णायक क्षण होता की ज्यावेळेला रोहित शर्मा चांगला खेळत असताना आता तरी शॉट मारताना आऊट झाला आणि त्याच्यानंतर विराट कोहली अर्धशतक करून बॅटनी बॉल स्टंप करून ते दोन मते निर्णायक क्षण होते कारण त्याच्यानंतर के एल राहुल हा एकटा होता त्याच्या अंगावरती त्याच्या डोक्यावरती प्रेशर होता आपण कसं खेळायचं कारण असं आहे की सूर्यकुमार यादवला बॅटिंगच आलेली नव्हती त्यामुळे तो कसा खेळेल याची कल्पना नव्हती आणि जे विकेट होतं त्या विकेटवरती बॉलिंग इतकी ऑस्ट्रेलियाने चांगली केली की भारतीय बॅट्समॅनला अक्षरशः जखडून ठेवलं होतं कालच मी तुम्हाला सांगितलं की एक पॅच असा होता की जेव्हा नव्वदपेक्षा जास्त बॉल आपल्याला बाउंड्री मिळाली नाही नंतर परत एक बाउंड्री कशी तरी मिळाली पॅडल स्विपसारखं राहब के एल राहुलनी केलं होतं नंतर सत्तर बॉल आपल्याला बाउंड्री मिळाली नाही हे वर्ल्ड कप फायनलमध्ये बघायला मिळत नाही महत्त्वाची गोष्ट केदार लेले म्हणून माझा अजून एक मित्र आहे त्यांनी छान मुद्दा मांडला तो म्हणला की दोन हजार अकरा पंधरा एकोणीस आणि तेवीस मिळून आपण सदतीस काहीतरी सामने खेळलेले आहोत आणि या सदतीस सामन्यापैकी पाच सामने, सामने आपण गमावलेले आहेत दोन हजार मला वाटतं अकरा आणि पंधरामध्ये आपण साखळीमधले एक एक सामना गमावलेला आहे आणि नंतर जे तीन सामने गमावले त्याच्यापैकी आपण पंधराला सेमीफायनल हरलेलो आहे एकोणीसला आपण सेमीफायनलला हरलेलो आहे आणि तेवीसला आपण फायनलला हरलेलो आहोत त्यामुळे सदतीसपैकी पाच मॅचेस आपण हरलो आहे आणि त्याच्यापैकी तीन मॅचेस या बात फेरीच्या होत्या उपांत्य आणि अंतिम फेरीच्या होत्या ह्याच्यावरनं एक गोष्ट ही मान्य करायला पाहिजे की आपण बात फेरीमध्ये अडखळतो आहोत असं का होतं याचं उत्तर कोणाकडे नाही आहे लोकं म्हणतील छे आपली मानसिक तयारीच नाही आहे असं नाही आहे भारतीय संघाच्या खेळाडूंच्या बाबतीत तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्यांची मेहनत नाही त्यांची तयारी नाही परंतु काही प्रेक्षकांनी जे यूट्यूब आणि फेसबुकवरती कॉमेंट्स लिहिलेले आहेत त्याचे एक पहिले तुम्हाला आभार मानतो प्रचंड मोठे आभार मानतो कारण कालच्या यूट्यूबच्या क्लिपला अक्षरशः हजारपेक्षा जास्त लोकांनी कॉमेंट लिहिली आहे फेसबुकवरती जवळजवळ नऊशे लोकांनी कॉमेंटलेली आहे इतकी इन्व्हॉल्वमेंट तुम्ही दाखवली आहे त्याबद्दल मनापासून आभार आणि छान मुद्दे मांडलेत फारच कमी कुचके दाणे आहेत की ज्यांनी मूर्खारखी बडबड केली आहे पण बाकीच्या सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने मुद्दे मुद्दे मांडले आहेत टीका करतानासुद्धा योग्य विचार केलेला दाखवतो हे मला आवडलं त्यामुळे तुमचे आभार आणि त्याच्यामध्ये लोक काही लोकांनी असं सुचवलेलं आहे की आपल्याला स्पोर्ट्स सायकोलॉजिस्टची गरज आहे ॲग्री विथ यू कारण जर आपण या टप्प्यावरती येऊन अडखळत असलो तर हा फायनल मॅच सिंड्रोम ह्याला काय काही जणं म्हणतात त्याच्यासाठी काय करायला पाहिलं आणि ही प्रक्रिया प्रदीर्घ असते ही एकदम येत नाही त्यामुळे तुम्हाला जर का पुढच्या वर्षी होणारा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असेल किंवा नंतर चार वर्षांनी होणारा मुख्य वर्ल्ड कप असेल किंवा मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल तर त्याच्याकरता स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट प्रचंड मोठ्या प्रमाणात भारतीय संघाबरोबर सपोर्ट स्टाफ असतो दोन दोन नाही तीन तीन थ्रोडाऊनचे स्पेशालिस्ट आहेत दोन दोन मला वाटतं मॉशर आहेत दोन दोन फिजिओथेरपिस्ट आहेत मग तुम्हाला एक स्पोर्ट सायकोलॉजिस्ट ठेवायला काय होतं आणि ह्याची आता गरज ही नाकारून चालणार नाही कारण आपल्याला ती अडचण येते आणि त्याचं उत्तर मिळत नाही आहे राहुल द्रविड काल प्रेस कॉन्फरन्समध्ये ते म्हणाला की मला असं बोट ठेवता येत नाही आहे की नेमकं बाद फेरीमध्ये असं का होतं वन बॅड डे इन ऑफिस एवढंच म्हणून तुम्हाला चालणार नाही कारण हा वन बॅड डे हा एक कोटी मग एकशे चाळीस कोटी लोकांची निराशा वाढवणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे खेळाडूंनासुद्धा हे कळलं पाहिजे की लोकांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे तुमच्यावरती किती लोक प्रेम करतात त्याचा आदर भारतीय टीम ठेवते कारण राहुल द्रविडनीसुद्धा पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट बोलून दाखवली स्वतः रोहित शर्मा याच्या बाबतीत अत्यंत विनम्र असतो की अरे खेळा प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आम्हाला लाभतो त्याच्याबद्दल आम्ही किती आभार मानावेत तेवढे कमी आहे याच्यामध्ये अजूनही काही मुद्दे डोक्यात येत आहेत परंतु ते मुद्दे आत्ता मांडण्याची खरोखर वेळ नाही आहे शेवटी फक्त एवढंच सांगतो इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी या वर्ल्डकपसाठी खस्ता खाल्ल्या मॅच बघण्यासाठी धडपडले काल एक जण चंद्रपूरहून आला होता अहमदाबादला चंद्रपूरहून बस दोन तीन बस बदलून तो अहमदाबादहून अहमदाबादला आलेला होता मला या सगळ्या लोकांचं खूप कौतुक वाटतं काही जे श्रीमंत लोकं होते त्यांनी लाख लाख रुपयाची तिकीट काढली परदेशातनं तेवढ्याकरता येऊन परत परदेशात निघून गेलेली आहेत लोकं हे क्रिकेटचं वेळ हे क्रिकेटचं प्रेम हे अति प्रचंड आहे आणि त्या मानाने आपले संयोजक हे अक्षरशः म्हणजे शब्द वापरायला चुकीचा वाटतो परंतु ते बेदरकार आहेत नालायक म्हणावसं वाटतं पण चला खालचा शब्द वापरतो बेदरकार कारण काय माहिती आहे का ऑलरेडी त्यांच्या मनामध्ये की आम्ही ज्या व्यवस्था करतो त्या सर्वोत्तम आहेत त्याच्यामध्ये सुधारणा होऊच शकत नाही असं नाही आहे की आत्ता प्रेक्षकांना दीड दीड तास स्टेडियममध्ये यायला वाट बघायला लागते हे पुण्यामध्ये होतं हे वानखेडेवरती होतं हे अहमदाबादलासुद्धा होतं त्याचबरोबर कित्येक गोष्टी तुम्हाला आत घेऊन जात दिल्या नाहीत त्याच्याबरोबर त्याच्या ज्या सूचना आहेत त्या नीट दिल्या जात नाहीत इयरबड्स म्हणजे तुम्हाला मोबाईल फोनचे इयरबड्स तुम्हाला आत घेऊन जाऊन देत नाहीत आणि ते म्हणतात इथं ठेवून जा अरे पोलिसांनासुद्धा कळलं पाहिजे इयरबड तुम्ही फेकून मारू शकता का ते कोणाला लागू शकतात का पण नाही या सुरक्षेच्या बाबतीत जो संवादाचा अभाव ऑर्गनायजर्स आणि सुरक्षा लोकांच्यात आहेत तो अत्यंत लाजीरवाणा आहे आणि त्यामुळे कित्येक मैदान अशी आहेत की जी शहरामध्ये आहेत निदान तिथं जाता पटकन येतं पुण्याचं मैदान असं आहे की शहरापासनं दूर आहे लोकांची अक्षरशः तंगडतोड होते हो खरंच तंगडतोड होते आणि त्यातनंही सुरक्षा सैनिकांपाशी तुम्ही पोचल्यानंतर तुम्हाला जेव्हा ते सांगतात नाही नाही हे तुम्हाला घेऊन जायची परवानगी नाही हे ठेवून या तेव्हा ते परत ठेवायला कुठं जायला लागतं कसं जायला लागतं याची काडी मात्र कल्पना संयोजकांना नाही आहे आणि त्याच्यासाठी ते काही करत नाहीत मी पाहिलं की लोकांना या संयोजकांना एक गोष्ट पक्की माहिती आहे की लोक कितीही रागवली त्यांना कितीही त्रास झाला तरी शेवटी लोक क्रिकेट बघायला ग्राउंडवरती येणार कारण त्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे खूप जणांनी मला हे सांगितलं की टॉयलेट जी होती ती लज्जास्पद होती म म्हणजे कुठली मी म्हणतोय इडन गार्डनवरची लज्जास्पद टॉयलेट होती असं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अहो आमच्या पत्रकारांचं सुद्धा तुम्हाला सांगतो इडन गार्डनवरती जो पत्रकार कक्ष करण्यात आलेला आहे त्याला ज्या काचा आहे त्या काचामध्ये सहा इंची पांढरी पट्टी आहे म्हणजे तुम्हाला खेळ बघायला बरोबर ती मध्ये पट्टी येते या पट्ट्या सगळ्या प्रेसबॉक्सच्या काचेवरती दोन ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्हाला सामना असा खाली वाकून आणि असा वर्ण असा बघत बसायला लागतो संयोजक स्वतःला इतके अतिशहाणे समजतात एकाहून एक संयोजक हे त्या त्या क्रिकेट असोसिएशनच्या सर्वोच्चपदी बसलेले आहेत मला त्यांची नावंही घ्यायची नाही आहेत परंतु या छोट्या गोष्टींकडे ते लक्ष देतात का त्याची त्यांना निकड वाटते का प्रेक्षकांची सोयीसुविधा करण्यासाठी दरवेळेला काहीतरी चांगल्या गोष्टी करायचा ते प्रयत्न करतात का अहो अजूनही ग्राउंडमध्ये शंभर आणि दीडशे रुपयाला पाण्याची बाटली विकली जाते ही गोष्ट तुम्ही अजूनही नाकारता काही जण म्हणतात नाही नाही आम्ही तर फ्री पाणी दिलेलं होतं ते फ्री पाणी किती वेळाने कसं राहील आज मुंबई चेन्नई अहमदाबादची हवा ही काय एक पन पाचशे एम एल पाण्यावरती तुम्ही भागवू शकता का नाही भागवू शकत त्यामुळे ह्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आणि हा जर का राग प्रेक्षकांना नेक्स्ट लेवलला तुम्ही घेऊन गेलात तर क्रिकेटवरचं प्रेम कमी होईल आणि कधीतरी हा राग संयोजकांवरती वेगळ्या पद्धतीने निघेल अशी भीतीदायक सूचना मला या संयोजकांना करायची वाटते कारण कुठल्याही संयोजकाला विचारलं तुमचं संयोजन बेस्ट आम्ही सगळी काळजी घेतलेली आहे आम्ही सगळी सोय केलेली आहे म्हणजे होय आम्ही सुधारणा करतो काय त्रास होतोय लोकांना कोणीही बोलत नाही मी भल्या भल्या सगळ्या संयोजकांशी बोललो कुणीही विनम्र नाही आहे सगळ्यांना वाटतं आपण करतो ते म्हणजे सोन्याहून पिवळं हा जर का ॲटिट्यूड राहिला आणि प्रेक्षकांच्या बाबतीत तुम्ही दिरंगाई करत राहिलात तर कधीतरी प्रेक्षक वेगळ्या पद्धतीने तुमच्या पाठीत धपाटा घालतील ही गोष्ट मला ठणकावून सांगायची वाटते कारण प्रेक्षकांचं प्रेम मी खूप जवळनं पाहिलेलं आहे खूपच जवळनं कुठनं कुठनं लोक यायची मला भेटायची त्यांच्याबरोबर क्रिकेटच्या गप्पा व्हायच्या आणि हे करत असताना क्रिकेटचं पॅशन किती आहे हे मला दिसत होतं त्यामुळे त्या, त्या सगळ्या प्रेक्षकांनाही मी अक्षरशः सलाम करतो तुमच्या क्रिकेट प्रेमाला सलाम करतो आता क्रिकेटपासून मी थोडासा दूर जाणार आहे दूर म्हणजे अशा करता की प्रकाश आमटे ची जी लोकबिरादरी प्रकल्प आहे भामरागडचा तिकडं खरं मी ठरव ठरवलेलं होतं की वर्ल्ड कप करता तुम्हाला सांगून खोटं वाटेल मी गंमत म्हणून आकडा काढलेला होता सप्टेंबर जेव्हा मी एशिया कप कव्हर करायला याला गेलो कुठे कोल कोलंबोला आणि नंतर कॅन्डीला श्रीलंकेत गेलो तेव्हापासनं तिथनं मी इंग्लंडला गेलेलो होतो परत आलो आणि नंतर मी वर्ल्ड कपच्या पाठीमाग लागलो त्यामुळे सप्टेंबर पूर्ण ऑक्टोबर पूर्ण आणि नोव्हेंबर वीस तारीख मिळून मी पस्तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास केला <laughs> पस्तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास केला आहे कुठली याच्यात थापेबाजी करत नाही आहे कारण मध्ये एकदा मी दोनदा परदेशवाऱ्या झाल्या एकदा मी श्रीलंकेला गेलो एकदा इंग्लंडला जाऊन परतलो आणि त्याच्यानंतर मी वर्ल्ड कप कवर केला दोन तीन वेळाला पुण्याला यायला लागलं याच्यामध्ये मी बसनी गेलेलो आहे मी विमानाने गेलेलो आहे मी रेल्वेनी गेलेलो आहे सगळा प्रवास भरपूर एन्जॉय केला आहे फक्त त्याचा थोडा थकवा आलेला होता म्हणून असा विचार केला होता की नाही आता प्रवास काही दिवस करायचा नाही कारण नंतरसुद्धा खूप प्रवास आहे पण तेवढ्यात लोकबिरादरीचं आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण आलं अनिकेत आमटे म्हणला दादा अरे पन्नासावा वाढदिवस आहे आपल्या प्रकल्पाचा तू येतोस का प्लीज मला नाही म्हणणं शक्य नाही त्यामुळे आता मंगळवारी पहाटेचं विमान पकडून भाया नागपूर त्याच्यापुढे सात आठ तासाचा बाय रोड प्रवास करून मी लोकबिरादरी प्रकल्पाला जाणार आहे एक्साइटमेंट खूप आहे कारण हा प्रकल्प आणि आमटे कुटुंबियांनी केलेलं काम बघणं म्हणजे वेळ लागायची वेळ येते समाजकार्याची पण थोडीशी आवड आहे आणि आमटे कुटुंबियांशी खूप जुने खूप प्रेमाचे संबंध आहेत त्यामुळे आता क्रिकेट नाही तर तीन चार दिवसांनी मी तुम्हाला शुक्रवारी डायरेक्ट लोकबिरादरी प्रकल्प आणि तिकडचा अनुभव कसा होता याची क्लिप मी तुम्हाला सादर करीन क्रिकेट सोडून त्यामुळे आता भेट आपली शुक्रवारी बाय बाय